हॅलो, नमस्कार. आज आहे संकष्ट चतुर्थी. त्यानिमित्त मी बनवणार आहे गणपती बाप्पाचे आवडते मोदक. व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रथम एका कढईमध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचा. 2 कप किसलेलं खोबरं टाकून घेऊया. 5 मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचं. त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकायचा. गूळ वितळेपर्यंत शिजवून घेऊया. गूळ छान वितळलेलं आहे. त्यामध्ये 1 चमच भाजलेली खसखस टाकायची. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे. हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकायची आहे. तयार आहे उकडीच्या मोदकाचं सारण. सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊया. त्यासाठी 1.5 कप पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. 1 चांगली उकळी येऊ द्यायची. आणि त्यानंतर त्यामध्ये 1.5 कप तांदळाची पिठी टाकायची आहे. जेवढं पाणी घेतलं आहे तेवढीच तांदळाची पिठी घ्यायची आहे, म्हणजे आपली उकड छान तयार होईल. हे सगळं मिक्स करून घेते. आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घेऊया. 5 मिनिटानंतर ही उकड मी एका पसरट ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मॅशरच्या साह्याने 7 ते 8 मिनिट छान मॅश करून घेणार आहे, म्हणजे उकड छान मळून तयार होईल. आता ही उकड मी हाताने छान मळून घेते. 7 ते 8 मिनिट लागतात हाताने मळून घेण्यासाठी. जेवढं मळाल तेवढं आपले मोदक छान तयार होईल. उकड छान मळून झालेली आहे. आता मी सगळी मोदक बनवून घेते. मी मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा वापरलेला आहे. अशा प्रकारे मी सगळी मोदक बनवून घेते. सगळी मोदक बनून तयार आहेत. 15 मिनिट वाफून घ्यायची आहेत मोदक. तयार आहेत आपली उकडीचे मोदक. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.